नमस्कार न्यूज डांकामध्ये आपलं स्वागत भारता भारता आहे भारताने तब्बल त्र्याहत्तर वर्षांनी थॉमस कप जिंकल्याची बातमी आली आणि आपला ऊर अभिमानाने भरून आला भारताने इतिहास रचला पण हा थॉमस कप आहे तरी काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्याबद्दलच आपण आज सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही अशाच वेगवेगळ्या आणि चर्चेतल्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बॅडमिंटन हा खेळ तुम्ही आम्ही अगदी लहानपणापासून खेळत आलोय पण याच खेळासाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मानाचा असा थॉमस कप भारताने उंचावलाय बॅटमिंटन खेळाची एक भव्य स्पर्धा असणाऱ्या थॉमस कप स्पर्धेत भारताला आजवर विजय मिळवणं तर दूरच पण अंतिम सामनाही गाठता आला नव्हता पण यंदाच्या वर्षी चित्र पालटलं आणि या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचत या चषकावर भारतीय संघानं आपलं नाव कोरलं थॉमस कपची सुरुवात ही इंग्लंडच्याच एका खेळाडूने केली इंग्लंडचे प्रसिद्ध बॅडमिंटन पटू सर जॉर्ज एलन थॉमस यांनी या स्पर्धेची सुरुवात केली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जशी होत होती तशीच भव्य स्पर्धा बॅडमिंटनची देखील व्हावी असं थॉमस यांना वाटलं आणि या स्पर्धेची सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीशे एकोणपन्नास मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली जशी ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी खेळवली जाते तशीच थॉमस कप ही स्पर्धा आधी दर तीन वर्षांनी व्हायची मात्र नंतर दर दोन वर्षांनी स्पर्धा होऊ लागली थॉमस कप BWF या स्पर्धेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजेच बी डब्ल्यू एफ या अधिकृत बॅडमिंटन फेडरेशन मध्ये असलेले सगळेच देश सहभाग घेत असतात या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी आशियाई देश मलेशियाने डेन्मार्कला अंतिम सामन्यात धूळ चारत कप मिळवला होता त्यानंतर काही वर्ष ही स्पर्धा आशियामधल्या देशांमध्ये होऊ लागली पहिली तीन वर्ष मलेशियाने लागोपाठ ही स्पर्धा जिंकली त्यानंतर मात्र या स्पर्धेत इंडोनेशियाने आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि तब्बल चौदा वेळा हा कप जिंकत सर्वाधिक थॉमस कप जिंकलेला देश म्हणून मान मिळवला त्यानंतर चीनने हा कप दहा वेळा जिंकलाय तर पहिल्यांदा कप जिंकणाऱ्या मलेशियाने पाच वेळा या थॉमस कपवर आपलं नाव कोरलंय थॉमस कप स्पर्धा सुरू झाल्याचं वर्ष एकोणीसशे एकोणपन्नास ते दोन हजार बारा पर्यंत या स्पर्धेवर चीन मलेशिया आणि इंडोनेशिया याच देशांच्या संघाचं वर्चस्व राहिलेलं पाहायला मिळालं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये जपानने तर दोन हजार सोळामध्ये डेन्मार्कने ही स्पर्धा जिंकली त्यातही तेह विशेष म्हणजे डेन्मार्क हा ही स्पर्धा जिंकणारा एकमेव असा देश आहे जो आशिया खंडातला नाहीये दोन हजार बावीस साली या विजयी संघाच्या यादीत अजून एक नाव ऍड झालं आणि ते म्हणजे भारत आत्तापर्यंत फक्त सहा देशांनी या थॉमस कपवर आपलं नाव कोरलंय यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच अप्रतिम कामगिरी सुरू ठेवली होती आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने चौदा वेळा थॉमस कप विजेतेपद पटकवलेल्या इंडोनेशियन संघाचा पराभव केला हा विजय मिळवताच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी भारतीय संघाला एक कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आणि भारतात क्रीडा क्षेत्राला मोठं महत्व प्राप्त झाल्याचं चित्र आहे भारतात फक्त क्रिकेट आणि फुटबॉलची चर्चा करणारे लोक आता वेगवेगळ्या खेळांची चर्चा करू लागलेत वेळात वेळ काढून इतर खेळांच्या स्पर्धा पाहू लागलेत सर्वच खेळाडूंचं कौतुक करू लागलेत लोक खेळाडूंची दखल घेऊ लागलेत जिंकलेल्या खेळाडूंचं मन भरून कौतुक आणि अपयश मिळवलेल्या खेळाडूंची अगदी मनापासून समजूत घालायची त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या हे नरेंद्र मोदी अगदी नित्यनेमाने करत असतात स्वतः दखल घेत असतात याची प्रचिती ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आलीच आहे पदक मिळवलेल्या प्रत्येक खेळाडूशी नरेंद्र मोदींनी स्वतः संवाद साधला होता त्यांचं कौतुक केलं होतं अपयशी झालेल्या खेळाडूंची समजूत काढली होती नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचं कौतुक अगदी विदेशी खेळाडूंनी केलं होतं पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंनी सांगितलं होतं की परदेशी खेळाडू आम्हाला विचारायचे की तुमचे पंतप्रधान तुमच्याशी एवढे आपुलकीने बोलतात त्याचं आम्हाला कौतुक वाटतं अगदी स्पर्धा संपल्यानंतरही नरेंद्र मोदींनी खेळाडूंची विशेष भेट घेऊन त्यांचं कौतुक केलं होतं ऍथलेटिक्समध्ये भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मोदींनी स्पर्धेनंतर चुरमा खायला दिला होता त्यानंतर पदक घेऊन परत याल तेव्हा आईस्क्रीम खायला देईन असं वचन बॅडमिंटनपटू पी व्ही नरेंद्र मोदींनी दिलं होतं नरेंद्र मोदींनी सिंधूला दिलेलं वचनही पूर्ण केलं आणि तिच्यासोबत भारताला एक्केचाळीस वर्षानंतर हॉकीमध्ये पदक मिळालं आणि या खेळाडूंनाही पंतप्रधान मोदींनी त्यांची ऑटोग्राफ असणारी हॉकी स्टिक भेट म्हणून दिली होती महिला संघाचं हॉकी मधलं पदक थोडक्यात हुकलं तेव्हा खचलेल्या या महिला खेळाडूंना नरेंद्र मोदींनी पुढच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याचा सल्ला दिला त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला थॉमस कप जिंकणाऱ्या खेळाडूंशी नरेंद्र मोदींनी लगेचच संवाद साधला अगदी प्रत्येक खेळाडूशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांना त्यांचा विचार अनुभव विचारला त्यानंतर त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदनही नरेंद्र मोदींनी केलं देशाच्या पंतप्रधानांच्या या विशेष प्रयत्नांमुळे खेळाडूंनाही नवीन चैतन्य मिळतं प्रोत्साहन मिळतं आपले पंतप्रधान आपल्याला नावाने ओळखतात याचं त्यांना कौतुक वाटतं आणि ते नवं यश साध्य करायला पुन्हा जोशात उत्साहात मैदानात उतरतात त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात क्रीडा क्षेत्राला नक्कीच अच्छे दिन आलेत असं आपण म्हणू शकतो तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमच्या मराठी न्यूज डंकाच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जसं प्रेम देताय तसंच आमच्या न्यूज डंकाच्या हिंदी युट्यूब चॅनललाही भेट द्या आणि वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ हिंदीमधून पाहण्यासाठी ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद